सर्वांना नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये जे अनुभवी एमपीएससीचे यूपीएससीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांशी संवाद किंवा त्या पालकांना काही ज्या काही सजेशन सूचना द्यायच्या होत्या त्या मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या होत्या. आणि आता मी काय करतो आहे, मुलांसाठी पण आणि पालकांसाठी पण काही गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलेन. पण हे मुलं टार्गेट मुलं कोणते आहेत म्हणजे माझ्या समोर आत्ता सध्या, तर ज्या लोकांनी ठिकठिकाणी पूर्ण एक वर्षाचं मार्गदर्शन घेतले विविध क्लासेसमधून आणि विशेषतः पुण्यातून 60,000, 70,000, 80,000 काही ठिकाणी UPSCचं 1,00,000 अशा फी भरून ज्यांनी क्लासेस केलेत आणि किंवा जे आत्ता सध्या त्या बॅचला चालू आहेत एक वर्षाच्या किंवा एक वर्ष बॅच जस्ट संपलेले, ह्या दोघांसाठी वेगळा व्हिडिओ बनवणार होतो. पण ह्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा मी जरा थोडा प्रयत्न करतो. आता सगळ्याच गोष्टी काय सांगता येत नाहीत, पण तुम्ही एक काय गोष्टी प्रिकॉशन काय पाळायला पाहिजेत ते मी बोलतो. आणि मला असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का बोलावं असं वाटलं किंवा मागचं पालकांसाठी किंवा हा किंवा आता पण एखादा नवीन क्लास जॉईन करण्यासाठी काय करायला पाहिजे काय दक्षता असं पण डोक्यात आहे बनवण्याचा, पण हे का माझ्या डोक्यात येतं आहे, तर बरेच बघा जे मी आत्ता 2021ची माझी जी MPSCची बॅच आहे त्या संदर्भात जी काही सूचना मी टेलिग्राम चॅनेल किंवा अन्य ठिकाणी दिलेली होती, तर त्या ठिकाणी आहे ना की क्लास एक एक वर्षाचे पूर्ण केलेले आहेत मुलांनी पुण्यात मोठमोठ्या ठिकाणी आणि ते लोक इच्छुक आहेत. म्हणजे तर मला तर सुरुवातीला वाटलं कसं काय म्हणजे आश्चर्य थोडं वाटलं ना का, तर डबल फी भरून डबल तयार काय जण आहेत, सगळीच नाही असं नाही, पण काही जणांचं कसं पालकांनी एकदा 70,000-80,000 भरल्यानंतर पुन्हा भरायची काही त्यांच्या क्षमता राहत नाही आणि त्यामुळं ते पाठीमागं नाही तर इच्छा आहे त्यांची, पण अशी वेळ का बरं येते, मग सगळ्याच मुलांना पुन्हा क्लास करणं शक्य होतं का, तर नाही आहे. आणि बरं जरी कुणाला शक्य होत असेल ना तरी बघा काही लोकांनी मला फीची तयारी दर्शवलेली असूनसुद्धा देण्याची तरी पण मी नो म्हणून सांगितले. तर तुम्ही ह्या वर्षभरात जिथं तुम्ही बाहेर क्लास करत असतात तिथं आणि नंतरच्या वर्षभरात काय चुका करताना त्या मी मांडण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे, किंवा तशी चूक विद्यार्थ्यांच्या हातून घडू नये म्हणून पालकांनी पण काय दक्षता घ्यायला पाहिजे किंवा क्लासवाल्यांच्या भूलभुलैयात का स्वतःला अर्पण करायला नाही पाहिजे, तर त्या संदर्भात मी इथं बोलतो आहे. बघा एक लक्ष घ्या, मी कुणाच्या यासाठी बोलतो आहे की जस्ट आत्ता पूर्ण बॅच केलेली आहे एखादी किंवा जे सध्याच्या बॅचमध्ये करत आहेत ते पूर्ण अशा मुलांसाठी बोलतो आहे. तर आता बघा मुळात पालकांनी एक डोक्यातनं भ्रम हा काढावा की तुम्ही 60,000, 70,000, 80,000 एखाद्या क्लासमध्ये भरले की आता तो अधिकारी होतोयच. मी दरवेळेच्या व्हिडिओमधून हे सांगत असतो, तुम्ही हे डोक्यातून खळू काढून टाका. इवन मी तर म्हणेन तुम्ही आता त्यांना यशापासून दूरच न्यायला लागलाय, म्हणजे हे लक्षात ठेवा तुमची चूक नाही आहे ते. विविध व्हिडिओच्या माध्यमातनं किंवा विविध जाहिरातींच्या माध्यमातून ह्या क्लासवाल्यांनी त्या गोबेल्स नीतीप्रमाणे बुमरे म्हणजे एक जाहिरातींचा मारा किंवा माहितीच्या मायाजाळात आता माहिती तोंडावर फेकून तुम्हाला गारद केलेलं असतं आणि किंवा कुणीतरी एखादा तुमचा नातेवाईक किंवा जवळचा व्यक्ती सुचवत असतो असं काहीतरी जाहिराती बघून किंवा पुण्यातला किंवा कुठला आणि मग ते बळी पडतात. तर लक्षात घ्या क्लास लावणे ही तर एक सुरुवात आहे, लक्षात घ्या. हां तिथून जास्त प्रमाण डुबण्याचंच आहे हे तुम्हाला सांगतो, इतका तो बाजार झालेला आहे. पण तरी पण आता दुर्दैवानं तुम्ही लावला आहे आणि मुलं अभ्यास करतायत किंवा एक वर्ष झालेलं आहे, तर आता त्या दृष्टिकोनातून आपण थोडा विचार करू. हां तर लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेला ॲडमिशन एखाद्या क्लासला घेत असता आणि त्यावेळेस तिथला चकाचकपणा गोड मधुर आवाज किंवा तुम्ही कसं तरी तिथं चिकटावं त्या क्लासमध्ये एक मेंबर बनावं, तर त्यानं तुम्ही भारावून जाऊ नका. लक्षात घ्या तिथंच 3-4 महिने उडून जातात आणि किंवा ती जवळची मुलं काय मुलं त्यावर आता काय मी बोलणार नाही, पण पालकांनीसुद्धा इथं भानावर यायची गरज आहे. तर तुम्ही तर आता एखाद्या समुद्रात जा बाबा आता मग आणि तो बुडेल पण ना असं, तर पुन्हा नाही तुम्ही लक्ष दिल्यावर. तर मी कालच्या परवाच्या किंवा काय मागच्या व्हिडिओमध्ये काय बोललो होतो बघा की 2-3 वर्ष 4 वर्ष अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात पालकांनी ढवळाढवळ करू नये,
तुम्ही त्याला अभ्यासाला बस बस सांगून तर असा अधिकारी घडणार नाही आहे असं मी बोललो होतो. तर उलट पक्षी ह्या मुलांच्या बाबतीत काय मी म्हणेन की जे आत्ता सध्या क्लास करतायत किंवा एखादं ज्येष्ठ वर्ष पूर्ण झाले त्यांच्या बाबतीत मला असं सुचवावंसं वाटतं पालकांना, तुमचं त्यांच्यावर बारीक लक्ष पाहिजे मुलांवर आणि क्लासवर सुद्धा. लक्षात घ्या, मुलांवर पण पाहिजे क्लासवर पण पाहिजे. दुसरी गोष्ट, अशा क्लासेसमध्ये तुम्ही जर फीचा पहिला हप्ता भरला असेल, काही ठिकाणी लुबाडून पहिल्यांदा सगळे पैसे घेतात, पण जर तुमच्याकडून जर त्या क्लासची फी भरायची राहिली असेल तर ती तुम्हाला पूर्ण खात्री शिकल्याची येईपर्यंत ते पैसे तुम्ही देऊ नका. हां, त्या संचालकाशी तुम्ही स्वतः पालकांनी बोलावं. ते आता सोडा गेंड्याच्या कातडीप्रमाणे किंवा ते बिंडोक असतात लोक क्लास चालवणारे सुद्धा, तर ते पहिल्यांदा त्याला अडकून फीमध्ये टाकतात. लक्षात घ्या, पण काय वेळेला जर तुमच्या चूक भूल कुणाच्या लक्षात आली, शार्प कॅन्डिडेटच्या येतं ते लक्षात, तर मग त्या फी मागं फरफडत स्वतःला ओढवत देत जाऊ नका. लक्षात घ्या, ते 60,000-70,000 अजिबात महत्त्वाचे नाही आहेत, तुमचा वेळ आणि प्रॉपर गायडन्स हा महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, मग आत्ता मुलांच्या बरोबर मुलांकडं माझ्याकडे यासाठी मग डबल फी भरतो ही का मानसिकता तयार झाली, तर त्यांनी वेगळीच सावध झाले असते तर त्यांना ती पण 6 महिने वाया गेले नसते ना भरकटलेल्या दिशेला. तर तो आताचा सध्याचा मुद्दा नाही, पण तुम्ही तिथं मेंढरांचा कळप असतो त्याप्रमाणे त्याचा भाग बनू नका. विद्यार्थ्यांना मी सांगेन, तुम्ही पर्सनली त्या शिक्षकांना भेटा, प्रश्न विचारा, जुन्या प्रश्नपत्रिकांचा आणि त्या शिकवण्याचा काय संबंध लागतोय का हे बघा. नसेल लागत तरी तिथं त्या लोकांना सांगा की सर असं असे प्रश्न आलेत पण त्या घटकामध्ये कुठं काय दिसेना, तर तुम्ही बोलण्याचं धारिष्ट ठेवा, तर ही व्यवस्था बदलेल. मग तुम्ही तिथं जर न्यूनगंड तुमच्यात असला, मी कसा बोलू, माझा आवाज वेगळा, मी मग ग्रामीण भागात ना आलो, अहो तुम्ही ग्रामीण भागात नाही आणि तुम्ही वेगळ्या शैलीत बोलत असाल म्हणून काय झालं, तुम्ही अधिकारीच बनायला आलाय ना. त्यामुळं तसं न्यूनगंड मनात बाळगायचं नाही आहे, आणि पालकांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा विचारा ना थेट, परत त्या टेस्टचं विचारा, टेस्ट कधी झाल्या त्याच्यातला परफॉर्मन्स विचारा. पालकांनी एक दोनदा पैसे दिले 60-70,000 म्हणजे संपला विषय, आता अधिकारीच होतोय, ह्या भ्रमात राहू नका. एक दोनदा मधून अजून क्लासेसला भेटी द्या. ते कोण प्रमुख आहे, पैसे घ्यायला भलता असतो, प्रमुख कोण आहे तो चेक करा काय प्रकार आहे, आणि विचारा माझ्या पाल्याची प्रगती कुठंपर्यंत आली आहे म्हणून. तुम्ही शाळेत, प्राथमिक शाळेत सुद्धा त्या काळात पालक विचारत होते, आणि इथं तर खाजगी क्लास आहे, घाबरताय कोणाला, मग विचारा ना म्हणजे बाबा काय टेस्ट परीक्षा झाल्या का, त्यात माझ्या मुलाचा परफॉर्मन्स मुलीचा कसा आहे तो बघा. त्याच्यामुळं मुलांवर पण वचक राहील आणि महत्त्वाचा म्हणजे क्लासवाल्यावर राहील, आणि हे तुम्हाला मुलांना पण हास्यास्पद रिड्युक्युलस वाटू शकतं, पण काय नाही, काय लोकांनी ते जाब विचारतात आणि किमान नुकसान त्यांचं होतं, किमान मॅक्झिमम होत नाही, तुमच्यासारखे 8-10 वर्ष वाया जात नाहीत. लक्षात घ्या, जो तिथं धारिष्ट दाखवेल तो पुढं जाईल, एक लक्षात घ्या हा एक मुद्दा. हां, तर फीचा आणि शक्यतो पालकांनी काय करायला पाहिजे बघा, फीचं 2-3 टप्पे करायला पाहिजेत, एक रकमी रक्कम नाही भरायला पाहिजे, हे लक्षात घ्या. जर तुम्ही सुरुवातीला किंवा आत्ता काय लोकांनी चालाकी केलेली होती क्लासवाल्यांनी की थोडं पैसे भरा किंवा ऑनलाईनमध्ये अडकवण्याचं, तिथून पुढं ते जर पहिल्या दिवसासारखीच जर इंटिग्रिटी किंवा तिथलं जर त्यांचं नेचर दिसत असेल तरच तुम्ही ते पुढं हे करा. का तर मला देख, ह्या 1-2 दिवसातसुद्धा तिकडं काय तर रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे, पण माझ्याकडे इच्छुक आहेत अशी पण मुलं मला भेटतायत म्हणजे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. तर बघा, हे वास्तव आहे खरं तर, त्यामुळं वेळीच सावध असा, हे मला फक्त सुचवायचं आहे. दुसरी गोष्ट, मुलांवर तुम्ही आता पुण्याला मुला मुलीला सोडलं म्हणजे तिकडं पसार होऊ नका. मी आता काय किस्से इथं शेअर करणार नाही, पण काय मुलं मुली ठराविक गैरहेतून पुण्यात आलेले असतात असं पण मला मागच्या 5-7 वर्षात ते आढळलेलं आहे. म्हणजे ते आता इथं काही डिस्कस करण्याचा ते मुद्दा नाहीत, म्हणजे त्यांचा हेतू वेगळा असतो अधिकारी होण्यापेक्षा भलताच, मग असे पण असतात, तो आता विषय नाही आपला. पण पालकांनी ज्या दिवशी ते सुरुवातीला फी भरले येतात ना, परत ते परत फिरकतच नाहीत त्या क्लासेसमध्ये, तसं करू नका ना. ज्या तुम्ही धाडसानं तिथं त्यावेळेला बोलत होता आपल्या पाल्याचं ॲडमिशन, परत ते ठराविक टप्प्यानं भेटी देऊन तिथं जाब विचारा, त्यामुळं पाल्ये लाईनवर राहण्याची त्यातनं शक्यता निर्माण होईल, हे मला सुचवायचं आहे. आणि मुलांवर वॉच पाहिजे का, तर पहिल्या वर्षाच्या आणि एक वर्ष पूर्ण होताना तुमचा पालकांचा पूर्ण वॉच पाहिजे.
तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर ते हाताच्या बाहेर जातात आणि बरं नाही गेले तर तुम्ही लक्ष नाही ठेवायला पाहिजे. मी हे बोलतोय क्लास चालू असताना पहिलं वर्ष, तिथंच भरकटण्याची दाट शक्यता असते, लक्षात घ्या. आता एक दुसरा एक मुद्दा, काय काय ठिकाणी बऱ्याचदा असं पण आढळलंय बघा, पालक आहे ना म्हणजे काय म्हणजे अज्ञानी असतात ना, किंवा ज्या शिकलेले पण नसतात पण त्यांनी फी भरली असते, कुणी शेतकरी वगैरे असतं, तरी पण तुम्ही जाणकार व्यक्तींना किमान तिथला फोन नंबर मिळवून मला सरांशी बोलायचं आहे, मला ते शिकवतात, तसं तुम्ही बोला, तुम्हाला पुण्यात नाही येऊ शकत असाल तर पण असं करत तुम्ही पुढं गेला पाहिजे. आणि मुलांना पण माझी एक सूचना समजा, प्रेमळ सूचना समजा किंवा कडक सूचना समजा, पण तुम्ही पालकांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, न्यूनगंड बाळगू नका. जो तुम्ही जर तुमची नाळ कुटुंबाबरोबर असेल तरच तुम्ही लॉंग टर्म तग धरू शकता, हे अनुभवी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे हित आला की आता स्वच्छंदित झाला, कॉलेज जीवन संपलं की आता हित काय संपला विषय, अशा भ्रमात राहू नका. परत बऱ्याचदा काय होतं, तो आता वेगळा विषय आहे खरं, आणत नाही हित, पण काय वेळेला ते चुकीच्या ठिकाणी श्रम लागण्याची, म्हणजे बहुतांश वेळा, काही वेळा नाही, बहुतांश वेळा चुकीच्या ठिकाणी श्रम लागण्याची शक्यता असते. तर तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर तिथं तुम्हाला आधार देतील, हे तुम्ही लक्षात घ्या. विनाकारण गाडवी वर्क नोट्स काढण्याचं करू नका पहिल्या 5-6 महिन्यामध्ये ज्या त्या वेळेला. आणि तुम्हीसुद्धा सौम्य स्वरात जाब विचारायला शिका ना की असं असं झालेलं आहे, पुढं कसं प्लॅनिंग आहे, काय आहे किंवा कसं आहे. मधल्या कोरोनाच्या काळातसुद्धा काही लोकांना विचित्र अनुभव आलेला होता, क्लासेसवाल्यांनी हातच वर करून टाकले मग कोरोना आला आहे म्हणून. असं करू नका, मग काय फी द्या ना म्हणावं माघारी, हां रेटा तयार करा उभा. तर असं ही एक गोष्ट आहे बघा. परत आता हे सुरुवातीला एक वर्षात क्लास चालू असतानाची गोष्ट मी सांगितली, ज्यावेळेला तुमचा क्लास बंद होतो त्यावेळी तर तुम्ही किमान डोळे उघडा, जुन्या प्रश्नपत्रिका निहाळा आणि तुमचा 8 ते 10 तास अभ्यास झालाच पाहिजे. परत पालकांनी सुद्धा अधूनमधून, आता हे शक्य नाही बघा 8वी 10वीच्या मुलांच्यावर लक्ष ठेवता येत नाही, आणि परत ह्या मुलांवर काय ठेवणार की मोबाईलचा प्रचंड बेसुमार वापर असेल तर त्याच्यावर ते तुम्हाला पोस्ट मिळवू देणार नाही. सोशल मीडियापासून जितकं दूर राहता येईल तितकं राहा. मुलगा मुलगी जर त्या फोनमध्ये जास्त जास्त अडकून राहत असेल, गावी तुमच्याकडे भेटायला आल्यावरसुद्धा किंवा हित आला तरी सदैव तो एंगेज असेल, तर समजून घ्या की तो आता भरकटलेला आहे, स्पष्ट चिन्ह आहेत ती भरकटण्याची. तर त्यावेळेला त्याला योग्य ती कडक समज द्या पालक म्हणून, क्लासवाल्यांचं त्याकडे लक्ष नसतं, लक्षात घ्या. आणि हिथं दुसरे तर काय करणार, म्हणजे हा एक मुद्दा आहे. परत अधूनमधून त्यांना मी आता सांगितलं की 3-4 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी मुलांना काही बोलू नका, पण हिथल्या जस्ट क्लास पूर्ण केला आणि आता पुढचं वर्ष आहे, त्याला वेळोवेळी सूचना द्या कॅन्डिडेटला की आत्ता 1 वर्ष पूर्ण झाले, आता हे तुझ्याकडे दुसरं वर्ष आहे, त्याला जाणीव करून द्या. म्हणजे बघा मी कसं सांगतोय, अनुभवी मुलांना जास्त फंदात पडू नका, ते तुम्ही किती जरी सांगितलं तरी ते त्यांना जे काय पाहिजे तेच करणार, त्यामुळे सांगण्यात व्यर्थ वेळ घालवू नका. पण ह्या नव्या मुलांना पहिल्यापासूनच ट्रॅकवर ते राहतायत का, हे मात्र तुम्ही पालक म्हणून तुमचं त्याच्यावर लक्ष असलंच पाहिजे, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे मला तुम्हाला ह्यातनं सुचवायचं आहे. त्यांना अधूनमधून फोन करत जा, मुलं पुण्यात जरी असली तरी कंपल्सरी फोन करत जा, त्याच्यावर लक्ष ठेवत जा, अभ्यासाबद्दल विचारत जा, नंतर तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल एकदा भरकटल्यावर. ज्यांनी अपयश पचवले ज्या पालकांनी मोठमोठ्या फी भरून, त्यांना ह्यातनं मी काय बोलतोय ते कळेल, नव्या पालकांना काही कळणार नाही. पण MPSC UPSC करत असताना सुरुवातीच्या 2 वर्षात ते ज्याला म्हणतो त्यांचा परफॉर्मन्स चांगला देण्याची दाट शक्यता असते, फक्त गायडन्सची बोंब आणि कुटुंबाकडं समजा काय प्रॉपर जर भरकटत असला तर जरा त्याला व्यसन न घातली गेल्यामुळं चांगली मुलं बाद झालेली बघायला मिळाले. त्या अनुषंगाने मी हे बोलतो आहे, म्हणजे आवर्जून फोन करा, चौकशी करा. म्हणजे थोडक्यात काय, वॉच गरजेचा पहिल्या 2 वर्षात, वॉच गरजेचा हे महत्त्वाचं ठेवा. आणि पहिल्या वर्षाचं क्लास पूर्ण झाला किंवा सेकंड वर्षाची सुरुवात, परीक्षा देतोय मग त्याला टाईम लिमिट हिथं ठरवून द्या, तुला ही परीक्षा आणि पुढची परीक्षा, तिथं तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आणि मुलाच्या मनात आणि तसा संवाद घडला तरच तो त्याला पण ती कायम डोक्यात ते भिनत राहील आणि त्याचा योग्य परफॉर्मन्स राहील, ताण द्यायची काही गरज नाही. पण तुम्ही संवादात राहिलं पाहिजे, त्याला एकदम समुद्रात ढकलून दिल्यासारखा असा काही प्रकार करू नका, म्हणजे जातोय होतोय
म्हणजे आता अधिकारी झालाच, फी भरली म्हणजे झालाच, असं घडणार नाही. तर मला हेच थोडक्यातच बोलायचं होतं. आणि मग जर तुम्ही हे आत्ताच वॉच नाही ठेवला तर तुमच्यावर काय वेळ येऊ शकते ना, ते तुम्ही जो अनुभवी विद्यार्थी आणि पालक अशा अशाचा जो व्हिडिओ आहे तो अवश्य तुम्ही बघा. ती वेळ येते मग म्हणजे क्लॅशेसची, हां, म्हणजे तो जणू काय आपल्या कुटुंबाचा भागच नाही असं तुम्हाला वाटायची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा आधीच एक दोन वर्ष सावध असलेलं कधी पण बरं. आणि मुलांनी पण आणि मुलींनी पण त्या पालकांना साथ दिली पाहिजे. ज्या त्या वेळेला तुम्ही त्यांना सोडण्याचा प्रयत्न करू नका. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो आहे, बघा पालकांची कळीची भूमिका असते. तुम्हाला एखाद्या प्रिलिममध्ये यश मिळालं म्हणजे यश नव्हे, 5-5, 7-7, 10-10 प्रिलिम दिलेले पण पोस्ट न मिळालेत, प्रिलिम पास आहेत पण पोस्ट न मिळालेत, मेन्स दिलेले आहेत 10-10, अशी पण मुलं आहेत. तसं जर तुम्हाला व्हायचं नसेल तर तुम्ही जो बंद आहे कुटुंबाचा तो तसाच कायम ठेवा. त्या आधारेच तुम्हाला यशाच्या शिड्या चढता येतील. ते जर तुम्ही तोडले किंवा जर तुमच्या डोक्यात ताण तणाव चिंता विचार सुरू एकदा झाला आणि तिथं जर तुम्हाला कुटुंबाची साथ नसेल तर तुम्ही लटकणार, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे ह्या अर्थानं मुलांनी पालकांशी जवळीक धरून असणं पहिल्या 2 वर्षात आणि पालकांचा क्लासवर आणि मुलांच्यावर वचक असणं, वॉच असणं अत्यंत अपरिहार्य अशी गोष्ट आहे. म्हणजे कंपल्शन आहे पालकांवर किंवा त्यांनी मानावं तसं, सक्ती आहे. दुर्लक्षित करू नका पालकांनी, म्हणजे आई आणि वडील दोन नका दोघांनाही, जो कोण शिक्षित आहे तो. मुलींनी मुलींच्या बाबतीत कदाचित आई असेल, जिथं चुकतंय तिथं कान उघडायलाच पाहिजे, उपटायलाच पाहिजेत, हे लक्षात घ्या. तुम्ही भरकटतात मुलं, त्यामुळं ह्या अर्थानं ते घ्या. आणि अपयशाला ही गोष्ट खूप अंशी म्हणजे बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. कॅलिबर असतं, हिथं टॉपर आला तिथं टॉपर आला पण तिथं काय प्रिलिम सुटली नाही, त्याला कारणं ही भलती असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि क्लासवरल्याने काय त्यांचा गल्ला भरून टाकलेला असतो, लक्षात घ्या. तिथं गेला म्हणजे होतो असं नाही, ते फक्त दिशा देऊ शकतात, एवढंच तुम्हाला सांगतो. करायचं असतं तुम्हालाच. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि आता आणि त्या अनुषंगानं पालकांच्या अनुषंगानं जे काय व्हिडिओ आहेत ते पालकांनी जरूर बघावेत किंवा मुलांनी पण ते दाखवायत. तुम्ही काय लपून राहू नका. त्यामुळं हा तुम्हाला एक बाबा सूचना वजा माना व्हिडिओ. आणि नेक्स्ट वेगळ्या विषयासह पुढील व्हिडिओमध्ये भेटू.